अमरावती शहरातील प्रयास सहेली मंच व एपीजी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम चौक येथील जोशी हॉल येथे निशुल्क भव्य रोगनिदान औषध उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरमध्ये अनेक आजारावरील नामवंत वैद्यकीय उपचार तज्ज्ञांनी तपासणी केली. शिबिरमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावून समाजसेवी शिबिराचे आयोजन केल्याने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीला पाहून मनुष्याच्या विकाराला आणि प्रकृतीला पाहून प्रयास सहेली मंच व एपीजी न्यूजच्या माध्यमातून निशुल्क भव्य रोगनिदान औषध उपचार व रक्तदान शिबिर श्याम चौक येथील जोशी हॉल येथे घेण्यात आले. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. बीपी, शुगर, हृदयरोग, महिलांच्या आजारासह अनेक आजारांची तपासणी करण्यात आली. यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेकांनी रक्तदानही केले. शिबिरमध्ये उपस्थित अनेक डॉक्टरांचा रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच आरोग्य शिबिर तसेच मोफत औषधी वाटप कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित झालेले माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार रवी राणा, हरिणा फाउंडेशनचे चंद्रकांत पोपट, डॉक्टर सतीश डहाके, माजी महापौर विलास इंगोले, समाजसेवक नितीन कदम, किरण गुडदे, डॉक्टर मुस्तफा साबीर, डॉक्टर नईमुद्दीन यांच्यासह अनेक डॉक्टरांचा सुद्धा रोपटे आणि मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिराला डॉक्टर दिनेश नंदानी, डॉक्टर मधुरा काहाळे, डॉक्टर नसीम खान, डॉक्टर खालिद इकबाल, डॉक्टर अविनाश सवाई, डॉक्टर महेंद्र गुडे, डॉक्टर अमित जाजू, डॉक्टर अद्वैत मानट, डॉक्टर नेहा मेहरा, डॉक्टर निकाहत अफरोज, डॉक्टर दीपाली लोखंडे यांनी विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केलेत. शिबिराचे प्रयास सखी मंच राष्ट्रीय संयोजक तृप्ती मेश्राम, शहर संयोजक कोमल भद्रेसह रीना गावणेर यांनी अनेक मान्यवरांना रोपटेसह मोमेंटे देऊन सन्मानित केलेत. चेस्ट फिजिशियन आणि हृदयरोग तज्ज्ञ आज इथे कॅम्पला आलेलो आहे. आज खूप छान अरेंजमेंट इथे झालेली आहे. प्रयास सहेली मंच आणि एबीजी न्यूज यांच्यातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आज नागरिकांनी इथे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि मलासुद्धा आज छान वाटत आहे इथे पेशंट रुग्णांची सेवा करताना. आणि आज आम्ही सर्व पेशंटचे तपासण्या ज्या आहेत ते सर्व निःशुल्क करत आहेत आणि याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. प्रयास सहेली मंच आणि एपीजी न्यूजद्वारे आज अमरावती शहरामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि औषधोपचार शिबिर आयोजित केलेले आहे. तरी भरपूर प्रमाणात म्हणजे रोग्य ज्यांना आजार आहेत त्या लोकांचा प्रतिसाद आपल्याला इथे लाभलेला आहे. सोबतच सर्व चांगले डॉक्टर्स आपण इथे अरेंज केलेले आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला अमरावती शहरातील चांगले चांगले आमदार, खासदार सगळ्यांचा आपल्याला इथे मान्यवरांची इथे उपस्थिती झालेली आहे. आणि आम्ही आशा करतो की असेच आम्ही नेहमी समाजासाठी काही ना काही कार्यक्रम घेत राहो. आणि आम्हाला सगळ्या मान्यवरांचा, डॉक्टर लोकांचा, पत्रकार भावांचा आणि संपूर्ण म्हणजे अमरावतीकरांचा, पूर्ण शहरवासियांचा आम्हाला नेहमी साथ लाभो अशी मी आशा करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी का लीना गावनेर वासनिक भावना माहिती आहे. मी वडाळी एरियामध्ये राहते आणि वडाळी एरियामध्ये राहत असताना मला महिलांचे अनेक प्रश्न तिथे दिसतात. कारण की माझं एक स्वतःचं स्कूल आहे आणि तिथे 10 जणींचा स्टाफ आहे. त्यासुद्धा वडाळी एरियातलाच आहे. रोजगारांची त्यांना निर्मिती व्हावी म्हणून मी ते उपलब्ध केलेलं आहे. माझ्याकडे काही कामवाले आहे तर त्यांचं सतत असतं, आमचं पाठ दुखते, आमचं पोट दुखते, आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. परंतु दवाखान्यात का नाही जात तुम्ही? तर त्यांना 700-800 रुपये महिना आपण कामाचा देतो. तर ते म्हणते बाई 500 रुपये कार्ड आहे, आम्ही काय करावं यात. तर मग ते एक माझ्या डोक्यामध्ये गेलं की अरे हो, बरोबर आहे, एवढ्या मोठ्या कार्डाची फी आकारून त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की इरविन आहे, डफरीन आहे, परंतु तुम्हाला माहीतच आहे पेपरबाजी होत राहते, न्यूजला येत राहते की कशी त्या इरविनची आणि डफरीनची अवस्था झालेली आहे. तर त्या महिला तिथे जायला पाहत नाही, मग काय करावं आपण? म्हणून हा पहिल्यांदा जरी शिबिर घेतला आणि एवढ्या शिबिराने होणार का तुमचं सगळ्या महिलांचं असं तुम्हाला वाटेल, परंतु प्रयास सहेली मंचाचं हे पहिलं शिबिर आहे जे तृप्तीताई मेश्राम राष्ट्रीय संयोजक, मी लीना वासनिक गावणेर, कोमलताई बद्रे, आम्ही हे पहिलं शिबिर आणि मोठ्या शिबिराने सुरुवात केली. ही सुरुवात आहे, परंतु लगेच आम्ही पाठोपाठ 8-8 दिवसांनी ही शिबिरं लावणार आहे. वलगाव, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, आशेगाव पूर्णा, वडाळी, राहुलनगर, बिच्छू टेकडी ह्या सगळ्या एरियांमध्ये आम्ही छोटेखानी, कारण आता सगळ्या डॉक्टरांची आमची ओळखी झालेली आहे आणि सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स आम्हाला लाभलेले आहे. मी सगळ्या नगरसेवकांना विनंती केली होती, आम्ही सगळ्यांनी, कोमलताईंनी 88 नगरसेवकांना कॉल केले, परंतु त्यामधील काही निवडकच नगरसेवक आपले इथे आलेले होते. परंतु ते त्यांनी आम्हाला म्हटलं की ते परत तुमच्या छोटेखानी शिबिरांना आम्ही भेटी देऊया. तर असे अनेक शिबिरं आम्ही इथं थांबलो नाही, तर हा आमची सुरुवात आहे.
आणि आम्ही निश्चितच फॅशन शो हे ते मोठे मोठे धडाकेबाज कार्यक्रम न घेता किंवा घेऊनंतर, परंतु हे छोटेखाने कार्यक्रम आम्ही 8-8 दिवसांनी लावणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांची आम्हाला नेहमीच साथ लाभेल. आणि कोमलताईलाही मी शुभेच्छा देते, राष्ट्रीय सहयोजिका तृप्तीताईलाही मी शुभेच्छा देते. आणि आम्ही सतत मेहनत केली. नदीम दादा इकडे या, नदीम दादांची खूप जास्त मेहनत लाभलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की एक माणूस एक बाया जितकं करू शकता, म्हणजे माणूसही करू शकते, परंतु त्यांनी आम्हाला थोड्या थोड्या गोष्टींची रात्री 10 इथे, सकाळी इथे, त्यानंतर कोमलताई रात्रंदिवस धावल्या. आणि नदीम दादांनी खूप जास्त मेहनत केली, मग ते मेडिसिन्स असो, ग्लुकोजचे पोहे असो, ह्या सगळ्या मेहनत. एखादा घरचं लग्न असलं तरी आपल्याला किती त्रास होतो, हे आमच्या घरचं एक लग्नच होतं आजचं, जे आम्ही सतत 20 दिवसापासून काम करत होतो. आणि आज हे लग्न अतिशय सुंदररित्या पार पाडलं असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आलात